राम राम, जय गो माता, जय जवान, जय किसान। शेतकरी मित्रांनो, आपण पंचस्तरीय इकडे मॉडेल केलं, त्याच्या पूर्व यशानंतर आपल्याला थोडस बरं वाटल्यानंतर आपण इकडे एक नवीन शिवान्या मॉडेल बनवलेले, एकदम उत्कृष्ट प्रकारचं मॉडेल बनवलंय आम्ही। तर ते 1 जूनला आपण लागवड केली, 1 जूनला लागवड केली आपण त्याची। हे आमचे साहेब आहेत, हे नोकरीच्या पदावर असून, शासकीय गव्हर्नमेंटच्या पदावर असून इतके सुंदर काम करायला लागले की नैसर्गिक भाजीपाला, विषमुक्त भाजीपाला लोकांना पुरवायचा आहे अशा दृष्टीने ते काम करायला लागले आमचे गुरुजी। त्यांचं नाव आहे बावीसकर सर, नांदेडमध्ये ते पूर्ण नांदेड जिल्ह्याला पाणी पुरवायचं समजा जे काम असतं ते त्यांच्याकडे आहे। तर आपण सुरुवात कशी केली, नैसर्गिक शेतीची प्लॅनिंग कशी केली, तर आपण बघू। आपण इकडं ह्या झाडाच्या आकारमानानुसार वरी झोपडं बनवून नैसर्गिक झाड असं करलेलं आहे आपण, काही त्याला काही डिस्टर्ब केलेलं नाही, आणि आपण औषधालय तयार केलेले, आणि नंतर आपण पाठीमागचा भाजीपाला बघू। हे आपण आयुर्वेदिक, ही खरी कल्पना आमच्या सरांची की इथं एवढे लोक येतात बा बघायला, एवढे नवीन शेतकरी येतात मॉडेल बघायला, तर त्यांना पाण्याची एक थंड पाण्याची आयुर्वेदिक पाण्याची सुविधा करून द्यायची। 46 टेम्परेचर मध्ये पाणी देतोय, कारण की एक बिस्लरीची बॉटल आपल्याला ती बिस्लरी म्हणून माहित नाही, किती शुद्ध हे बी माहित नाही, ते 20 रुपयाला लोक विकू राहिले। आपण 100% नैसर्गिक पाणी पाजायला लागलो येणाऱ्या आपल्या पाहुण्यांना, हे आपल्याला पाणी झालं। ते अशा प्रकारचं आपण पूर्ण मांडव बनवलाय, आणि बघा हे आपण जीवामृत बनवलंय, अलीकडे हे आपण जीवामृत बनवलेलं आहे। हे बघा हे जीवामृत आहे, हे असं सुंदर प्रकारचं आपण जीवामृत बनवलंय। हे आपण औषधालयामध्ये पोटॅश बनवलंय, हे पोटॅश बनवलंय, हे बेलफळापासून तयार केलेलं आहे, त्याचा कलर बघा तुम्ही, एकदम जुनं पोटॅश कसं होतं तसं, त्या पाटीवर नाव बघा तुम्ही। आणि हे नैसर्गिक संजीवक बनवलंय, नैसर्गिक संजीवक, हे आपण नैसर्गिक संजीवक बनवलंय, ह्याला सप्तधान्य अर्क पण म्हणता येईल, सप्तधान्य अर्क असं सुंदर प्रकारचं आपण बनवलंय सप्तधान्य अर्क। आणि यापुढं त्या पाटीवर बघा तुम्ही सप्तधान्य अर्काच्या, हे अशा प्रकारची पाटी सप्तधान्य अर्काची, त्याचे फायदे पण आपण पाटीवर पूर्ण दिलेले संजीवक हे ताकापासून बनवले, ताक गुळ हे असं टाकून ते संजीवक बनवले सप्तधान्य अर्क। तेव्हा काही आपण लिंबोळी अर्क बनवलं, याला तुम्ही हे बघू शकता, लिंबोळी अर्क आपल्याला आपण आजच बनवलेला, म्हणजे आजच बनवलाय, म्हणजे पाणी अगोदर होता आज टाकलेला, त्याच्यात 10 किलो लिंबोळी पाळा आणि 1.5 किलो गुळ टाकलेला आहे आपण लिंबोळी अर्कासाठी। तर हे 200 लिटरच्या बॅरलमध्ये आपण बनवलेलं लिंबोळी अर्क, हे निम अर्क दिले आपण इथं नाव, लिंबोळी अर्क लिंबोळीपासून होतं, आपण पत्त्यापासून बनवलं आहे म्हणून निम अर्क नाव दिलेले। हे बघा पळसाच्या फुलाचं बोरण बनवलेलं आपण शेतकरी मित्रांनो। हे बोरण काय काम करतं, टरबूज आपल्यावाला, डाळिंब आपल्यावाला, टमाटर जे तडा जातंय, तर हे तडा भरून काढायचं काम करते, म्हणजे कुठलंही त्याला परिणाम भारी दाखवून देते, कुठलंही त्याला इफेक्ट नाही, साईड इफेक्ट नाही, हे असं उत्कृष्ट आपण बोरण बनवलेले। मुंग्या सावतील, मुंग्या लाल मुंग्या बाजूला, आता हे अशा प्रकारे आपण हे नैसर्गिक पांढऱ्या मुळ्याची वाढ होण्यासाठी बनवलेले गौरीचा अर्क, गौरी अर्क म्हणजे रानसरी गौरी, तर असं बनवलेलं आहे। या थोडस अलीकडे, आता आपलं शिवान्य मॉडेल चालू झालं, हे शिवान्य मॉडेल आहे इकडं, आणि हे पंचस्तरीय मॉडेल आहे। बघा हे आपलं नैसर्गिक, हे आपण नैसर्गिक ऊस लावलेला आहे इथं, ऊस ऊस खाली, हा आपण नैसर्गिक ऊस लावलेला आहे मस्तपैकी व्यवस्थित पूर्ण पंचस्तरीय भाजीपाला। तिकडे बघा, तिकडे झेंडू लावलेला सहजीवनासाठी, आणि माशीचं परागीकरण होण्यासाठी आपण सहजीवनासाठी झेंडू लावलेला आहे। तर आपण अजून पुढे आपलं मॉडेल बघू, आणि तुषार सिंचन बघू, शिवान्य मॉडेल बघू आपण आता।